नागपुरात काल अत्यंत दुर्दैव घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सर्वांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना श्रद्धांजली दिली. नागपूर अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्फोट झाला होता. मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी काल जी एक दुर्घटना झाली, स्फोट झाला त्या सोलर कंपनीत आणि 9 जणांचा मृत्यू झाला, त्यांना मी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. कारण विषय केवळ त्या कंपनीपुरता नव्हता, विषय केवळ त्या 9 जणांपुरता नाही, तर आपल्या देशाची जी काही सुरक्षेसाठी उपकरणं, मग हँड ग्रेनेड्स असतील, इतर काही स्फोटकं असतील, ती बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे. म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे.